मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मुंबई लोकल लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून आज मनसेच्या कल्याण शहर शाखेच्या वतीने कल्याण रेल्वे स्थानकात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत या मनसैनिकांना रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारावरच रोखलंय. त्यानंतर मनसेकडून कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली की जर सर्वसामान्य माणसांसाठी ही रेल्वे प्रशासनाने रेल्वे सुरू केली नाही तर आम्ही याच्यापेक्षा जास्त जन आंदोलन करण्यात येऊ. कारण ह्या सरकारला, हे ठाकरे सरकार आहे का ब्रिटिश सरकार आहे हे आता आम्हाला शंका आलेली आहे. जर या ठाकरे सरकारला जर जाग आली नाही तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू. सर्वसामान्य माणसाला न परवडणारा हा प्रवास की ह्या ठाकरे सरकारला बस सेवा सुरू केलेली आहे, मॉल सुरू केलेले आहेत, ज्या जिथून रेव्हेन्यू मिळतो, हॉटेल्स, बार, देशी दारू, वाईन शॉप हे चालतं. मग ह्या सर्वसामान्य जो 10,000-12,000 कमवणारा माणूस ह्यांना रेल्वे प्रवास परवडत नाही, बस सेवा परवडत नाही. जर सकाळी गेलेला माणूस दुपारी घरी यायच्या ऐवजी तो संध्याकाळी पोचतोय. म्हणून या सर्वसामान्य नागरिकांसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरलेली आहे. याचे जर दुष्परिणाम बघायचे असेल तर यांनी रेल्वे सेवा जर सुरू केली नाही तर ह्याच्यापेक्षा. तसेच सरकारने लवकरात लवकर लोकल सुरू करत जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनसेकडून यावेळी देण्यात आला. गेल्या लॉकडाऊनचा काळ बघितलात तर गेले 7 ते 8 महिने रेल्वे प्रवास हा सामान्य नागरिकांसाठी बंद आहे आणि त्याचे दुष्परिणाम एवढे झाले की आज सामान्य माणसाने जर कुठे सर्व्हिसला नोकरीसाठी जायचं असेल मुंबईला तर आज त्यांना वैयक्तिक काही वाहन घेऊन प्रवास करावा लागतो आणि 1-1, 2-2 हजार रुपये दिवसाला ते त्यांना न परवडण्यासारखे असल्यामुळे कित्येक नागरिकांच्या याच्यामुळे नोकऱ्या गमवाव्या लागल्या आणि तरीही आज सरकारला जाग येत नाही आणि त्यामुळे आज आम्ही हे सविनय कायदेभंग आंदोलन आज केलं आणि निश्चितपणे आम्ही यानंतर एक रेल्वे एक मला वाटतं मुख्यमंत्रालयाला एक त्यांनी एक रेल्वे मंत्रालयाला एक पत्र दिलं आहे आणि त्यानंतर तरी रेल्वे प्रशासन हे